तर लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच विरोधकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत आणि टीआरएसचे नेते चंद्रशेखर राव यांनी डीएमकेचे नेते एम के स्टॅलिन यांची भेट घेतली आहे. निकालाआधीच विरोधकांची मोर्चे बांधणी. 21 तारखेला 22 विरोधी पक्षांची बैठक. प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधान पदाची स्वप्न. लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 23 तारखेला लागणार आहे. मात्र या निवडणुकीत भाजपला बहुमत न मिळाल्यास आणि त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास सत्ता स्थापनेची संधी मिळावी यासाठी विरोधी पक्षांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. 22 विरोधी पक्षांची येत्या 21 तारखेला बैठक होणार आहे. या बैठकीत निकालानंतरच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. याच वेळी अनेक प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या महत्वाकांक्षांना धुमारे फुटू लागलेत. तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी डीएमकेचे अध्यक्ष एम के स्टॅलिन यांची भेट घेतली आहे. तर तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्रबाबू नायडू यांनीही काही दिवसांपूर्वी राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि शरद पवारांची भेट घेतली होती. हे विशेष निवडणुकीच्या आतापर्यंतच्या टप्प्यांमध्ये जे मतदान झालंय ते बघता विरोधकांना अशी आशा आहे की भाजप आणि एनडीएला बहुमताचा आकडा पार करता येईल इतपत जागा मिळणार नाहीत. त्यामुळं विरोधी पक्षातले जे महत्वाचे नेते आहेत त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा प्रचंड वाढलेल्या दिसत आहेत. भाजप प्रणित एनडीएला बहुमत न मिळाल्यास प्रादेशिक पक्षांचं महत्व वाढणार आहे. या स्थितीत प्रत्येक नेता आपापली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करतोय हेच प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठींवरून दिसतंय. त्यामुळे 23 तारखेला निकाल काय लागतो यावर पुढील राजकीय गणित अवलंबून असणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.